फायनली आईची इच्छा पूर्ण झालेली आहे. जेव्हापासून बाळूमामाची सिरियल लागली ना तेव्हापासून आईला वाटायचं की मला पण जायचं बाळूमामा आणि फायनली आज आलेलो आहे. आणखी आम्हाला लोकांना होतं खूप गरम होईल गरम होईल गरम होईल आणि तर पाऊस पडतोय आणि पाऊस पण असा एवढा मोठा मोठा पडतोय जसं काय आम्हाला गारवा देतो. हा आम्हाला गारवा देतोय आणि ना त्याचे थेंबे आहेत ना खूप मोठे मोठे असे पडत आहेत. पट्टा आम्हाला थंड करते म्हणजे आम्हाला गरमी नाही होयला. हा तो गेला माहिती नाही पाऊस पण आम्ही भिजतोय बघा दिसत असेल पाऊस. खूपच जोरात पाऊस आला बिन बादल बरसात आलेली आहे. बापरे जोर जोरात पडायला लागला आता पाऊस पण चांगला आहे त्याच्यामुळे थंडावा राहील. दाखव मी घोंगडी बाळू आम्हाला घोंगडी आणि काठी मारायला त्यांची आहे ना. खुश हॅपी संडे आहे ना जेव्हा जास्त गर्दी आणि संडेला बाळूमामाचा वार आहे म्हणून जास्त गर्दी आहे. थोडंच अंतरावर आहे देऊळ सो फायनली एवढा टाकल्यानंतर आमचं दर्शन होईल. सगळं तर थकलंय पण नशी पाऊस पडलाय म्हणून थोडं थंड आहे नाही तर वाट लागली असती गर्दी काही पाण्याच्या बॉटल आमच्या गाडीमध्ये. चेरीचं झाड ए थांब हा तो दिलो गेलो दिलो खाली ही चेरी कोणी कोणी खाल्ली मला कमेंट मध्ये सांगा. आम्ही आलो आहोत राजाभाऊ बेलच्या इथे ते खूप फेमस आहे कोल्हापूर मध्ये सो लेट्स ट्राय. इकडे पण बेलसाठी गर्दीच आहे. सो आमचा आफ्टरनूनचा लंच स्किप झालाय तर आम्ही राजाभाऊची भेल ट्राय करतोय बघूया. हा कुठला सॅन्डविच मागितला टोस्ट सॅन्डविच नॉर्मल टोस्ट आहे चीज नाही मागवला नॉर्मल चीज टोस्ट चीज टोस्ट. तर हे आहे माझं ओ ओ टी डी आउटफिट ऑफ द डे तुमसे लेझी गाईज चले मैं तो थक गई भाई साहब. आम्ही बाळूमामाचं दर्शन घेऊन आलेलो जसं तुम्ही आतापर्यंत व्हिडिओमध्ये बघितलं आणि आता मी चाललो आहोत महालक्ष्मीचे दर्शन घ्यायला अंबाबाईचे. तर ॲक्च्युली प्लॅन वेगळा होता आम्हाला दुसरीकडे जायचं होतं पण थँक्स टू आमचा ड्रायव्हर दादा त्यांनी आम्हाला खूप जास्त सपोर्ट नाही केल्यामुळे झालं आहे कारण की आता आमचं एकच लोकेशन होत होतं पण आम्ही बोललो अगर आज आम्ही एक लोकेशन करतोय तर उद्यासाठी खूप साऱ्या गोष्टी पेंडिंग राहतील म्हणून आता आम्ही लोक महालक्ष्मीच्या टेम्पलमध्ये चाललो आहोत आणि आता वाजलेले आहेत 8 फक्त 10 बाकी आहेत आणि पण आहे 11 देऊळ चालू आहे त्याच्यामुळे नो वरी. त्याच्यानंतर एका आपण स्पेशल जागेवरती जाणार आहोत खास जागेवरती त्यासाठी आम्ही कोल्हापूरच त्यासाठी नाही आलोय बाकीच्या गोष्टीसाठी पण आलेलो आहे पण काही लोक आमच्यामध्ये आहे जे त्या तिकडे जाण्यासाठी आलेले आहेत तुम्हाला थोड्या वेळात कळेल. कमेंटमध्ये सांगा मी सकाळी चांगली दिसत होती की आत्ता कारण की आता मी लुक चेंज केलाय सकाळी लुक वेगळा होता तिकडे सगळा मेस आहे सो इग्नोर द मेस कारण की हॉटेलमध्ये तुम्ही असतात तुमचा मेस होणं साहजिकच आहे तुम्ही अख्खा दिवस म्हणजे
रेडीच होत असतात, त्याच्यामुळे मेस झालेला आहे आणि तो नंतर झाली जेवणा लास्टला जेव्हा आपण इकडं निघू. पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी कशी दिसते यार, मी खूप मेहनत नाही केली आहे पण थोडी मेहनत केली आहे, तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा मी कशी दिसते. वॉशिंग पावडर निर्मा बॅक एंड मध्ये काय नाही कोण आहे ओ मल्हान, मल्हानचे व्हिडिओ चालू आहेत. सगळ्या रूम मध्ये तुम्हाला असा मेस दिसेल, हा माईचा मेस आहे. आम्ही त्या रूम मध्ये माईकडे बघ, हा दिसते लाईट. ओके सो हा आहे माहीत माहीत माही बोलते माईचा लुक. कमेंट मध्ये सांगा कोण जास्त चांगलं दिसतंय. इतनी सुंदर हूं मैं क्या करू क्या करू क्या करू. प्रत्येकाला वाटतं आपण चांगलं दिसतो, मला पण वाटतं मी चांगलं दिसते. तुम्ही सांगा मला कोण चांगलं दिसतंय. चलो 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 आणि ही अंबाबाईच्या अंबाबाईच्या देवळात चालली अंबाबाई. अंबाबाई मी चलो चले चलो चले चलो चल. आता आपण मंदिरात अंबाबाई देवीचं दर्शन घ्यायला, महालक्ष्मी आईचं. सरागत पहाटे आलेलो कोण पण किती सुंदर दिसते पण आज उलटा संध्याकाळ. अजून आहे का त्याच्यामध्ये अनुजा फेस वरती किती ती स्माईल, एवढं नको हसू. बोला ताई. खूप गर्दी खूप गर्दी उचल. मोर्या बोला आरती झाली, आरती चालू झालेली आहे. ही लाईन लागली आहे. सो फायनली आम्ही आलो आहोत परक हॉटेल आणि इथे पाऊण तासाची आम्हाला वेटिंग दिलेली आहे. आम्हाला इकडे कोल्हापूरचं तांबडा पांढरा प्रसाद खायचा होता आणि परक हॉटेलमध्ये भरपूर ऐकलं होतं की खूप फेमस आहे. तर मी तुम्हाला लास्ट टाइम मग तुम्हाला बोलले होते ना कोल्हापूरला मी खास आलेलो, म्हणजे आम्ही तेवढ्यासाठी आलेलो पण एक बॅग ती जी आहे ना खास आलेली कोल्हापुरात तांबडा पांढरा प्रसाद खाणारी हीच आहे ती बॅग. बहुत से देखील बाकीचे आपलं खुंबे वाले आहेत, खाणे वाला नाही आहे. आम्ही पण खाणार आहेत पण सकाळपासून तिचं एकच चालू होतं, तांबडा पांढरा रस्ता खायचं आहे, मटन खायचं आहे तीच आहे ती. हां बरं अजून आता फेर बरं आणि आम्हाला लिटरली पाऊण तासाची वेटिंग मिळालेली आहे. गर्दी तुम्हाला बघितली ते खूप मोठं हॉटेल आहे पण वेटिंग खूप आहे. हां
सध्या अर्धा पाऊंड झालेला आहे. त्या वेटिंगनंतर आमचा नंबर आलेला आहे जेवणासाठी. कसा आहे? आम्ही तर फर्स्ट टाइम खाणार आहे. तिला माहित आहे कसं लागतो. खाल्लाय जो पण असेल तो पहिल्यांदाच खाणार आहे. तो बघा कसे टेस्ट आहे. कोणी खाल्लाय मग? कोणाने खाल्लाय? नाही खाणार आता. काय तांबडा का? पहिला कधी तांबडा पांढरा रस्सा? खूप टाइम झाला तर मला आठवत पण नाही कसा लागतोय. चव विसरली आहे. चव विसरली. तांबडा पांढरा रस्सा. काळा चिकन खाल्लंय. काळा चिकन खाल्लंय. खोबला खातो. मराठा आहे ना मराठा, तिकडे ना भेटत मराठा. मटन थाली, चिकन थाली, सगळं काळा चिकन सगळं भेटत. तिकडे खाल्लंयस तू? काय म्हणजे आज सगळं एवढी भूक लागली आहे ना. कबाब, तंगड़ी कबाब, चपली कबाब चाहिए? रुमाली रोटी लाइएगा और थोड़ी सी बिरयानी हो तो अच्छा है. वही तो. पण यांचा मेनू कार्ड स्टार्ट करतो ना तेव्हा ह्यांचे फोटोज आहेत पहिला. अरे मग फेमस काय माहित तर पडेल. बोल काय बोलते. तुझी मटन थाली ऑर्डर घेतेस काय? हा मी ऑर्डर घेते. ही आहे आमची चिकन थाली विथ तांबडा पांढरा रस्सा आणि अंडा करी पण आली आहे. आणि हिची आहे मटन थाली. हे आवडलं चांगलंय किंवा चांगलंय? आवडलं तुला? तू खाल्लंस का? पण गणू तू खाल्लं? आवडलं? मदर टन आहे. तुम्हाला चमचा नाही दिला झाली. तांबडा पांढरा रस्सा खाऊन खरंच खूप छान होतं. हायली रिकमेंडेड. नक्की ट्राय करा. आणि आम्ही आता थकलेलो आहोत. 12 वाजलेले आहेत. सो स्टे ट्यून. आजचा व्लॉग आय होप तुम्हाला आवडलाच असेल. सो उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका, कारण की उद्याच्या व्लॉगमध्ये पण आपण खूप सारे एन्जॉय करणार आहोत. आणि थँक्यू सो मच हा व्लॉग बघितल्याबद्दल. व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला, आणि तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीला शेअर करा. थँक्यू सो मच. बाय.